फाटा पण एवढी खतरनाक वळण आहेत ना, थोडे रस्ते पण खराब आहेत यार। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर। आणि आज मी चाललेलो आहो महाडला, गाडी वगैरे सगळी ते रेडी करून ठेवले। वाट बघतो मी माझ्या भावांची, तो आता येतोय, ते कुठेतरी ते घास वगैरे असं ते काय तर आणायला गेलाय, त्याची वाट बघतोय। तो आला की मी इथून निघणार मी। आणि आता आलेले काय, आता आलेत, एवढ्या वेळ लागतो का रे मी निघतोय। आता वाजले 12 वाजलेत, मी कधी महाडला पोहोचणार, 4 ते 5 वाजतील मला पोहोचायला। याचं मी फिरत फिरत जाणार आहे, मधी पाचगणी वगैरे लागतं तिकडे पण जाणार आहे। आता हे पटापट रायडिंग जॅकेट वगैरे घालतो आणि निघायचं लगेच। चालेल चालेल, चल बाटा, ठीक आहे, चला चला। आजी मावशी, आजी पण दिसत आजी रे। हां चल एवढा, चल तुम्ही येऊ का, चला येऊ का। हा चला रे, ते मित्र चालेल। आपण आता महाडला माडला जातात, आपण पाचगणी थ्रू चाललोय, पाचगणी महाबळेश्वर त्या रोडनं जाणार आहे। मस्तपैकी गाणी लावलेत मी माझ्या इंटरकॉमवर आणि चाललोय। ॲक्च्युली मी माझ्या गावाला तर खूप मिस करेल, मला वाटतं ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिना मी होतो माझ्या मामाच्या गावाला। माझे मित्र वगैरे होते, आम्ही एवढे फिरलो, मजा केली, 1.5 महिना कंटिन्युअस व्लॉग पडत राहिले, एक पण आठवडा असा चुकून दिला नाही की बाबा त्यावेळी व्हिडिओ नव्हता। कारण की आम्ही दर सॅटर्डे संडे, एव्हरी सॅटर्डे संडे आम्ही जायचो फिरायला। आता हायवेला पोचलो आहे, इथून जायचं थोडंसं 2 का 3 किलोमीटर आहे, नॉट शुअर, 2 किलोमीटर पासवर्ड। आणि तिथून आपल्याला जायचं आहे वाईच्या तरफ, वाई मार्ग। तर पाचवडपासून महाबळेश्वर आहे 44 किलोमीटर आणि हा पूर्ण असा सिंगल रोडच आहे। रस्ता तसा चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे। ₹760 पेट्रोल टाकलेलं आहे। इथून महाबळेश्वर 30 किलोमीटर असावा। अय्या खूप गरम होतं यार इथे, चला निघू आता। तर आपण आता आलो पसरणे घाटामध्ये, खूप वेळी वाकळी वर्णन आहेत। सगळ्यात बेस्ट मला वाटतं ते म्हणजे घाटामध्ये राईड करायला, मस्त वेळी वाया वर्णन असतात। या गाडीला कॉर्नरिंग अलाव नाही आहे, म्हणजे जास्त करू शकत नाही, पण तरी मजा येते बघा ना, किती वेळी वाकणे म्हणजे हा 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 हा। आता तुम्हाला याच्यावर दिसत नसेल पण मस्त वाटतं आहे, असं वाटतं रोलर कोस्टरवर बसलो आहे मी। तर फायनली इथे मी पोहोचलो आहोत। लास्ट टाइम पण मी बोललेलो की मी इथे एकदा येणार आहे, इकडे पुढचे एकतरी माझी राईड होणार इकडे पाचगणीला। टेबल पॉईंटवर आहे सध्या मी, हा मस्त टेबल पॉईंट आहे इथून लांबपर्यंत। आणि इथे हे सुंदर दृश्य दिसत आहे, ऊन आहे इथे पण हवेत गारवा जो दरवेळीच असतो, बेटर। खूप दिवसांनी इथे आलो आणि लास्ट बोललेलो इकडे आलो मी, तुम्हाला जबरदस्त एक व्हिडिओ शॉट देईल बघा तो।
तर कसं वाटलं तुम्हाला हा ड्रोन शॉट जरूर कळवा. आणि इथे काकाने पण मी बोललो घोडा वेगळा पळावला आणि मस्त त्याचा शॉट घेतला आपण ड्रोन शॉट. थँक्यू काका, एक नंबर पळाला घोडा शॉट घेतला. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. चला आता आपण इथून निघूया. इथून अजून ऑलमोस्ट जायचं आपल्याला 100 किलोमीटर्स. पूर्ण घाटाचा रस्ता आपला. निघूया रे, गोप्रोवर भेटू. तर आता वाजलेत 2:15, निघायची वेळ झाली. अरे यार, मी माझे ग्लव्स कुठेतरी विसरलो, मलाच माहित नाहीये. माझी थांबलेलं 2 मिनिटासाठी तेव्हा शी यार, दरवेळी माझ्याबरोबर कानाकात्र होतच, रायडला कानाकात्र माझ्याकडून हरवतच पहिल्यापासूनच. लास्ट टाइम पाहून तो मास्क हरवला, वरून गॉगल हरवला. यार काय चाललंय काय माझं. एव्हरी टाईम तुमच्यावर असं कधी होतं का? माझ्यावरच असं दरवेळी होतं. प्रत्येक ट्रिपमध्ये माझं काही ना काहीतरी हरवतंच आणि हे फिक्स आहे. खूप खूप काळजी करतो तरी पण होतं कधी ना कधी. आता आपण सध्या 5 गणीमध्ये आहोत. मस्त चांगले चांगले आहेत. बाजूला हॉटेल्स वगैरे आहेत आणि पूर्ण घाट सेक्शन आहे हा. हा घाटामध्ये एवढी खतरनाक वळणे आहेत ना, थोडे रस्ते पण खराब आहेत यार. अरे 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 अरे. तर आता मी त्या घाटाच्या मध्ये तुम्ही बघता एवढं किती गंदाट जंगल आहे इथे. हा रस्ता थोडाफार नॉर्मल खराब आहे, आधी मध्ये पॅचेस खराब आहेत, पण हा ठीक ठाक आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि हा थोडासा जरा आता ब्रेक घेतलेला आहे, ड्रिंक ब्रेक, वॉटर ब्रेक आणि सुसू ब्रेक. इथून ऑलमोस्ट 40 किलोमीटर बाकी आहे, 40 ते 50 किलोमीटर. आणि हा जो घाट आहे ऑलमोस्ट 38 किलोमीटरचा घाट आहे हा, एवढा मोठा घाट आहे. इथून बघा हे लॉरी येते ना स्लोली. या घाटात आलो ना तर इथे रेंजेस नाही एक असलीच, त्यामुळे मॅप पण नीट काम करत नाहीये. इथे एक दोन जणांना विचारलं तर ते बोलले हा हाच आहे महाडचा रस्ता, तर मग जरा शोरून इकडून चाललो आता मी. आता ऑलमोस्ट वाटले 3 वाजले तिथे, म्हणजे मला घरातून निघून 12 वाजता निघालो, 2-3 तास झालेले आहेत एकूण. सही आहे, अजून 2 तास लागतील पोचायला. चला जाऊया पुढे. तर इथून मी जात होतो आणि इथं मला सुंदर व्हॅली मला समोर दिसली, म्हटलं जरा थांबूया इथं यार, पुन्हा भेटायला येणार नाही, पुन्हा इकडून येईल का नाही मला माहीत नाही, म्हटलं पुढे थांबू, एन्जॉय करू, तुम्हाला पण थोडं काहीतरी दाखवू आणि मग इथून जाऊ. सही आहे, ऊन आहे पण थंड सायलेंट एक हवा आहे, त्यामुळे इथे एवढी काही गरम होत नाहीये. बघू आता ड्रोन शॉटला उडू आपण. तर कसा वाटला तुम्हाला ड्रोन शॉट? आवडला असेल तर नक्की लाईक करा. ॲक्च्युली मी ट्राय करत होतो जरा लांब घेऊन जायचा, पण माहीत ना डायरेक्ट ड्रोन डिस्कनेक्टच व्हायचा रिमोटला, त्यांना डायरेक्ट मग मॅन्युअली रिटर्न आणावं लागायचं. असं एकदा ना 2 वेळा झालं, म्हटलं म्हणून मी नाही जास्त घेऊ शकलो. 2-3 किलोमीटरपासून बघतो मी, एवढा असा घाण रस्ता आहे ना असाच. माझी गाडी 20 ते 30 स्पीडलाच पळते त्याच्या पुढे ना, कधी खड्डे खड्डे खड्डे. यार हात दुखा लागला आता माझे. तर इकडे
इथून आतमध्ये गेले की प्रतापगड आहे. इथे मी जस्ट कन्फर्मेशन करायचं थांबलेलो की बाबा महाडला हाच रोड जातो का ना. इथून तिकडे गेलं की त्या साईडला आतमध्ये गेलं की तिथून महा प्रतापगडला रोड जातो. जबरदस्त सीन दिसला म्हणून थांबलेलो जरा. चला आता निघूया. तर आता वाढलेलं आहे 3:30. तुम्ही जेव्हा का घाटात येतो ना तेव्हा प्रत्येक टर्निंगला आहे ना एक टपरी टाईप आहे जिथे तुम्ही चहा वगैरे बिस्किट खाऊ शकता. पण आणि माझा विचार चाललेला होता जावं, पण अचानक लक्षात आलं की माझ्या पैसेच नाही आहेत. म्हणजे कॅश 1 रुपयाही नाही माझ्याकडे. मी काल घेणार होतो बघा अशा टपऱ्यात, पण ह्या तर बंद आहे ना. तर अशा ओपन असतात इकडे, इथे एक ओपन दिसतेच. आणि इथे नेटवर्क नाही आहे त्यामुळे मग फोनपे वगैरे काहीच करू शकत नाही. त्या म्हणजे आता एक वेगळाच प्रॉब्लेम झाला. आता डायरेक्ट मला वाटतं घरी गेल्याशिवाय चहा काय भेटणार नाही मला यार. अशा सगळ्या गोष्टी विसरत असतो मी. माझ्यासारखा विसर भोळा मला वाटतं या जगात नसेल कोण सिरियसली. कन्फर्मेशन झालेलं आहे इथून 16 ते 17 किलोमीटरवर. 16 नाही सॉरी आहे जास्तच आहे का तरी 20-25 किलोमीटर. आता डायरेक्ट सुसाट डायरेक्ट माड. हां हायवे सारखा रस्ता भेटला पाहिजे रे मला गाडी. जर पळवायची पळायला भेटली नाही आहे काय बोलू तुम्हाला. 40-50-60-60-70 मॅक्सिमम आहे, मॅक्सिमम 80 वर. इथं अशा रोड असेल ना आयुष्य, पण मी जीव दिला आता जीव दिल मी. हो चलो अरे कसला दुराळा आहे तर पुन्हा खराब रस्ता. ओ माय गॉड, हे काय मधले रस्ते बनवायचे विसरले काय? आरा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. लाईक सॉरी ना. फायनली मित्रांनो मी पोहोचलो 4:30 वाजता. मी लगेच पोहोचलो कारण 12 वाजता निघालो. 4:30 4:30 तास लागले इथे यायला. मला खूप मस्त सिनेरी होती येताना, घाटाघाटाचे रस्ते, एवढी मजा आली काय सांगू. मस्त. तुम्ही जो व्हिडिओ बघितला असेल, ड्रोन शॉट पण बघितले असेल, जो व्हिडिओ आवडला असेल, ड्रोन शॉट आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय बोलू, अजून मस्त एकदम. आता पुढे इथून जाऊ कुठेतरी. नेक्स्ट ट्रिप असेल माझी दापोलीला जायचंय, तिथे बीचवर वगैरे जाऊ आपण बघू. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. थांबा थोडा थांबा. इकडे कुठं आले बघा. मी अशी माझ्या बहिणीने मला इकडे आणलंय. ही आहे सावित्री नदी. जबरदस्त. इकडे तिथे सगळे इथे मासे वगैरे पकडतात, फुलांपूर आंघोळ वगैरे करत असतात. पहिलं जर सांगितलं असतं प्राच्यू, मी ड्रोन आणला असतं ना, असं उडवलं असतं इथे. एनिवेज याच्या नेक्स्ट जो असेल व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रोन शॉट बघायला भेटेल. याचा तरी तर आपला इथे व्हिडिओ संपवतो. जाऊ आता. बाय बाय.